नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या समाज कल्याण अधिकारी तसेच इतर बहुजन मागास कल्याण अधिकारी याची जी परीक्षा 18 ऑगस्टला निश्चित केलेली आहे, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण आपल्या बॅचमध्ये काही पॉईंट्स ॲड केलेले आहेत. त्या पॉईंट्समध्ये आजचा महत्त्वाचा एक पॉईंट आहे, तो म्हणजे काय, एक राष्ट्र एक अंगणवाडी कार्यक्रम. काय, एक राष्ट्र एक अंगणवाडी कार्यक्रम. आता हे काय, हे म्हणजे हे समाज कार्य, सामाजिक सुरक्षा, समाजशास्त्र याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे. तसेच हे चालू घडामोडी या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण तुम्हाला काय अतिशय महत्त्वाचे आहेत, जे तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. सो आपण आपल्या बॅचमध्ये ते कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. जेवढे जास्त पॉईंट्स मला कवर करता येतील, एक 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 एक, तेवढे आपण करूया. तुम्ही करंट अफेअर्स वाचत राहा. तर आपण आपल्या पॉईंटला सुरुवात करूया मित्रांनो, बरोबर आहे. पोषण नावाचं ॲप तयार करण्यात आलेलं आहे. काय, पोषण नावाचं ॲप तयार करण्यात आलेलं आहे. आता हे जे पोषण ॲप आहे, बरोबर आहे, हे पोषण ॲप राजस्थानमधल्या झुंझुनू जिल्ह्यात 8 मार्च 2018 रोजी आपले माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलं होतं. कधी, 2018 झुंझुनू जिल्ह्यातल्या राजस्थान राज्यामध्ये. तो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, इथं फॅक्ट एक राजस्थान राज्य लक्षात ठेवायचं आहे, दुसरं 8 मार्च 2018 लक्षात ठेवायचं आहे. जिल्हा नाही लक्षात ठेवला तरी चालेल, डीपमध्ये गेलात तर जिल्हाही लक्षात ठेवा आणि ॲपचं नाव लक्षात ठेवा, पोषण ॲप, बरोबर आहे. सो हे जे 2018 ॲप लॉन्च झालं होतं, त्या पोषणचा पूर्ण फुल फॉर्म काय मित्रांनो, प्राईम मिनिस्टर्स ओव्हर आर्किंग स्कीम फॉर होलिस्टिक न्यूट्रिशन. म्हणजे थोडक्यात सर्वांगीण विकासाने आपल्याला जे पोषक द्रव्य लागतात त्याच्यासाठी नोंदी करणं आणि ते प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम हे पोषण ॲपमध्ये केलं जातं. मग ह्या पोषण ॲपमुळे, या पोषण ॲपचा उपयोग करून आपल्याला काय करणार आहे, तर या पोषण ॲपमुळे स्थलांतरित जे कामगार आहेत, जे कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात, त्यांच्या मोबाईल फोनवर पोषण ॲप ट्रॅकर ॲप वापरून त्यांच्या संबंधित ठिकाणाच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळेल. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे कामगार लोक मायग्रेट होतील, स्थलांतरित होतील, त्या त्या ठिकाणी त्यांना त्या जागेची अंगणवाडी सुविधा ही पोषण ॲपमधून मिळू शकेल. त्यामुळे हे ॲप अतिशय महत्त्वाचं ठरतं. जरी हे कामगारांसाठी असलं, कामगारांना प्रोत्साहन करण्यासाठी, तरीसुद्धा हे जे पोषण ट्रॅकर ॲप आहे, हे विकसित कोणी केलेलं आहे मित्रांनो, हे कोणी सुरू केलं आहे, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने. कोणी केलं आहे, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने. हा अतिशय इम्पॉर्टंट बीट आहे, लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर आहे. याचं शॉर्ट फॉर्म आहे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट. त्यांनी हे ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे, बरोबर. आता मग हे ॲप्लिकेशन काय करते, तर हे जे ॲप आहे, अंगणवाडी सेविका जे त्यांनी केलेल्या कामांचं डिजिटायझेशन करतं, बरोबर आहे, आणि ऑटोमेशन करून कार्यक्षम सेवा वितरण सुलभ करते. म्हणजे जे जे काम ते करत आहेत ते डिजिटली ते आणतायत, त्यामुळे कोणी कुठेही गेलं तरी पण त्यांना त्या सेवा सुविधा उपलब्ध त्या ठिकाणी होऊ शकतात, त्यामुळे हे महत्त्वाचं ठरतं. ज्या स्थलांतरित कामगारांनी त्यांच्या मूळ राज्यात नोंदणी केली आहे, ते ॲपद्वारे प्रदान केलेल्या योजना आणि सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या सध्याच्या निवासस्थानाच्या जवळच्या अंगणवाडीला भेट देऊ शकतात आणि तिथे त्या सुविधा सोयी ज्या पण आहेत ते तिथे उपलब्ध करून घेऊ शकतात. त्यामुळे हे ॲप अतिशय महत्त्वाचं ठरतं मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, पोषण ॲप 8 मार्च 2018, बरोबर आहे, राजस्थानमधल्या झुंझुनू जिल्ह्यामध्ये, ओके. पोषण ॲप डेव्हलप कोणी केलेलं आहे, महिला व बाल विकास मंत्रालयाने. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या सेशनमध्ये.